संग्रामपूर नगरपंचायत 19 जून रोजी शहरातील पाणीसाठी त्रस्त महिला व पुरुषांनी नगरपंचायत गाठून मुख्य अधिकाऱ्यांना वेठीस धरून पाणी समस्याबाबत विचारणा केली. संग्रामपूर शहरात वाण धरणातील पाणीपुरवठा 140 गाव पाणी योजना ही आमदार डॉक्टर कुटे यांनी आणली. वाण धरणातून संग्रामपूर तालुक्याला पाणीपुरवठा मुबलक होते, परंतु संग्रामपूर शहरातील नगरपंचायतच्या नियोजनाच्या अभावामुळे संग्रामपूर वासियांना पाणी समस्येला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे. पाणी असून सुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील सार्वजनिक नळाला फोर्स नसल्यामुळे खासगी कनेक्शन नसलेल्या जनतेला एक हांडे भरण्यासाठी 10 ते 2 मिनिट कालावधी थांबावं लागते, तर खासगी नळ कनेक्शन मध्ये गावात अगोदर तरी दर 7व्या दिवशी पुरवठा होत असे, मात्र सदर पाणी पुरवठा हा 10व्या दिवशी होत असल्याने संतप्त नागरिकांनी 19 जून रोजी नगरपंचायत गाठले. मुख्याधिकारी यांची चर्चा केली असता त्यांनी सांगितले की शहरातील लिकेज काढण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे व वाण धरणातून पाणी मुबलक मिळत नसल्यामुळे आम्ही त्यांना मुबलक पाणी देण्यासाठी मागणी केलेली आहे. शहरात नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पाण्याचा तीव्र टंचाईचा आरोप नागरिकांनी यावेळी केला. नगरपंचायतला आम्ही समस्त ग्रामवासियांच्या वतीने पाणीची व्यवस्था जी आहे, नळ व्यवस्था हे याचे नियोजन व्यवस्थित करण्यासाठी आज आम्ही निवेदन दिले. गेल्या कित्येक वर्षापासून हे प्रथा, हे निवेदन द्यायची हे सिस्टीम आपली इथं चालूच आहे. दर 1 महिन्यानं पाण्यासाठी आपण निवेदन देत आहे, पण गेल्या 3.5 वर्षात नगरपंचायत झालेली आहे तरी पाण्याची व्यवस्था ही व्यवस्थित झालेली नाही आहे. कोणत्याही नळात गावातील प्रत्येक म्हणजे वाड्यात काही नळांना तर पाणी येत नाही आणि पाण्याची जे वेस्टेज आहे टाकीवरून वाया जात आहे. मागील 2 वर्षापूर्वी 2017 मध्ये आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक रामदास संपत तायडे यांनीच देखील असे निवेदन नगर मुख्याधिकारी साहेबांना दिले होते, तरी त्या गोष्टीचा कोणताही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आज सर्व ग्रामपंचायतींनी या पाण्याच्या समस्येला त्रस्त होऊन आज पुन्हा एकदा नगरपंचायत तसेच नगरपंचायतचे पदाधिकारी इथं CO आणि कर्मचारी यांच्या या भोंगळ कारभारामुळे इथे निवेदन दिले आहे. तरी आम्ही त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आपल्या गावातील हे वॉलची सिस्टीम हे ग्रामपंचायतकालीन आहे, तरी ते यांनी 3.5 वर्षात ते कोणताही बदल या सिस्टीममध्ये झालेला नाही आहे. तरी आम्ही त्यांना सांगितलं की जर तुम्ही दिलेल्या 15 दिवसात जर या वॉलची सिस्टीम आणि गावातील पाण्याची व्यवस्था ही सुरळीत केली नाही तर आम्ही इथे आमरण उपोषण करू, तसेच धरणे आंदोलन करू आणि हवे त्या प्रकाराने लोकशाही आंदोलन आम्ही इथे करत राहू आणि जनतेसाठी संग्रामपूरच्या जनतेला न्याय मिळवून देऊ. पुढे नागरिकांचे म्हणणे आले की पाणी पुरवठा होत असताना पाण्याच्या टाकीमधून 1000 लिटर पाणी वाया जात आहे, जर हेच पाणी वाचविले असते तर पाणी तुटवड्याची समस्या आलीच नसती. उपस्थित नागरिकांच्या रोषामुळे पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतला येणे टाळले व पाणी पुरवठा सभापतींशी संपर्क साधला असता राजस्थानला असल्याचे माहिती पडले. संग्रामपूर नगरपंचायतच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेचा तसेच नियोजनाच्या अभावामुळे सदर पाणी संकट शहराला लादले आहे. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व निवेदनात म्हटले आहे की समस्येचे निवारण न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनतेने दिले. निवेदन दिल्यानंतर नगरपंचायतच्या बाहेर येऊन समस्त त्रस्त नागरिकांनी घागर फोडून व नगर प्रशासन मुर्दाबादचे नारे दिले. ही माहिती संग्रामपूर इथून RN News चे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली.